वागणूक आहे, सन्मानाची वागणूक आहे. याचं कारण आम्ही सगळेजण तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि त्यामुळे 34,000 कोटीची कर्जमाफी असेल. गेल्या वर्षी तुरीचं उत्पादन विक्रमी झाल्यानंतर 75 लाख क्विंटल तूर खरेदी करणं असेल. हे सगळेच निर्णय सामान्य शेतकऱ्याला उपयोगी पडणार आहे, सामान्य शेतकऱ्याला सुखी करणारे निर्णय आहेत. त्याच परंपरेमध्ये आज सुद्धा कुठलाही आडमुठेपणा न दाखवता सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयाने सगळ्या मागण्या मान्य केल्या. मी फक्त आपल्याला एवढंच आश्वस्त करून माझं बोलणं संपवेन की आज खूप गोष्टी मान्य केल्या आहेत, उद्या त्या सभागृहामध्ये मांडल्या गेल्यानंतर जवळजवळ ज्याला इंग्लिशमध्ये ऑन द फ्लोर ऑफ असेंब्ली म्हणतात, सभागृहाच्या जमिनीवर उभं राहून जेव्हा माननीय मुख्यमंत्री बोलतात तेव्हा तो एखाद्याने कायदा असतो. ते मान्य केलं नाही तर काळाच्या ओघामध्ये कपिल पाटील सारखे अनेक आमदार त्यांच्या हक्कभंगाचा प्रस्ताव सुद्धा आणू शकतात. इतका महत्वाचं ते निवेदन असतं. ते उद्या निवेदन मांडलं जाईल, त्यातली एका गोष्टीची अंमलबजावणी आम्ही करू. आगामी काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकार सकारात्मक आहे. जे काही राहिलं असेल त्याच्या कमिट्या झालेल्या आहेत, वारंवार बसू आणि योग्य ते निर्णय करू. कोणीतरी हमीभावाचा विषय काढला, हमीभावाच्या विषयामध्ये सुद्धा निर्णय आज आम्ही असा केला की केंद्र सरकार एक कोटा देतं, तो कोटा त्या त्या वर्षी वाढून घेण्याचं काम आम्ही करू. साधारणतः जो जे उत्पादन आलं असेल त्याचं 25% खरेदी करायचं केंद्र सरकारने ठरवलेलं असतं. गेल्या वर्षी तुरीसाठी हा कोटा आम्ही वाढवून घेतला, यावर्षी आम्ही हरभऱ्यासाठी हा कोटा वाढवून घेणार आहोत आणि त्यानंतर सुद्धा खरेदी लागली तर ती सरकार करेल आणि त्यामुळे ह्यापुढे हमी भावापेक्षा कमी भाव हा शेतकऱ्यांना मिळणार नाही. आगामी काळामध्ये सुद्धा ज्या मागण्या राहिल्या त्या मागण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिकेतून सरकार पावलं उचलेल. मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, नेत्यांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. यानंतर परतीसाठी काही गाड्यांची व्यवस्था झालेली आहे ती गावित साहेब सांगतील.